मी डॅरिश परेरा, वय वर्ष 17. लायसन्स काढायचं माझं वय नाही आणि हेल्मेट घालायला मला आवडत नाही. आणि ह्याचा परिणाम काय तर खालवलेला जवळचा एक मित्र आणि जीवनाशी गरज नसताना झुंज देणारा मी. आणि ही माझी गोष्ट. हसते काय गेम मध्ये मेला खरं मध्ये नाही ना. अरे अभ्यास करू दे. अभ्यास करायचं असेल ना कॉलेज मध्ये जा, बंक करून इकडे नको येऊ. तुला काय करायचं? मला काय करायचं? तू अशी मार, तू माझ्या अंगाला हात लावतो. काय कुत्र्यासारखे भांडताय? मी काय म्हणते, शर्विंग कुठे आहे? तो कसा आला नाही अजून? काय माहिती आज कॉलेजला पण नाही आला. ए तुम्ही कोणी बघितलं का? नाही. आय शपथ तो बघ छान आहे ना. ए बावरट त्याला नाही समोर बघ. आय शपथ शर्विंग. शपथ काय भारी गाडी रे. माय अमा ए ऐक ना, आपण राईला जायचं का? अरे पत्ता बोल, पत्ता बोल, किधर जाने का? काय डॅरिश कशी वाटली? ठीक आहे ना, 98 CC तर आहे, 100 टॉप स्पीड, त्याच्यामध्ये खास केवढं केवढं त्यात केवढं काय रे? माझ्याकडे इतरी आहे, तुझी काय लायकी रे? भांडण करण्यासाठी कॉलेज बंक केलाय का आपण? ए डॅरिश ऐक ना, शांतपण बसू, आपण गप्पा मारू सर तिथे. मी नाही ना. अरे शरून तू आता आला तू तरी चल. ए चल, यांनी माझा मूड खराब केला, मी चालला. अरे डॅरिश ऐक ना, गेला ना तो, झालं ना, आता चल ना मध्ये, आपण गप्पा मारूया. ए मी नाही ना. प्रीत तुला यायचं असेल तर चल, नाही तर मी निघतो. अरे डॅरिश थांब. अरे डॅरिश, अरे डॅरिश, अरे डॅरिश थांब ना. अरे डॅरिश थांब. अरे डॅरिश, डॅरिश तुझा डबा हवाय का? मला ऑफिसला जायला उशीर होत आहे डॅरिश. 7 वाजले, लवकर उठ, ऑफिसला जायचं आहे मला. कॉलेजला जायला उशीर होत आहे, लागला तर मला फोन कर. याला काय झालं? काय नाही, काल जरा कुठून शांत झालं वाटत. अरे यार थांबा ना डॅरिश. अरे डॅरिश थांब, डॅरिश थांब. अरे डॅरिश झालं ना, थांब ना, कशाला चालला? लायकी काढली होती ना त्यांनी माझी, आता माझी लायकी तर खरं सांगतो. अरे कशाला, काय झालं? अरे डॅरिश आहे ना. अरे ऐक रे, ऐक ऐक. अच्छा साहेब, काय डिमांड आहे तुमची? काहीच नाही. मग चला. कुठे? बापाने रक्ताचा घाम करून भाजी आणि भाकरी आली ती खायला, चला. नाही मला नको. मग सांग तरी काय हवंय ते. अच्छा, म्हणजे यावेळी डिमांड मोठी आहे. काहीच गाडी वगैरे मिळणार नाही. 18 वर्ष पूर्ण झालेस का तू?
चल जेवायला, मी बोलतो तुझ्याशी. पहिलं तुम्ही बोला, मग मी जेवतो. तुम्हीच डोक्यावर चढवून ठेवलंय त्याला. या वयात काही गरज नाही का गाडी आणायची? ठीक आहे ग, तशी आपली ऍक्टिव्हा जुनी झालीच आहे. त्या निमित्ताने घरात एक गाडी सुद्धा येईल. आणि एकाच वर्षाचा प्रश्न तर आहे, पुढच्या वर्षी होईल तो 18. अग अग एक तरी अग आई शपथ, काय गाडी आहे? एम आय एफ झेड. अरे 150 cc, सिंगल चॅनल ABS आणि फ्युल इंजेक्शन टेक्नॉलॉजी. वाव, काय आहे यार आपली लायकी. एकच नंबर ना बाबा, भारी गाडी आणली आहे. ऐक ना, आपण राईडला जायचं का? एक तू एक कडे ठरव ना, इथे की तिथे. आज सगळं इथेच, कुठे 100 cc, कुठे 150 cc, कुठे पुस्तक गंजी, कुठे फ्युल इंजेक्शन. ते 100 ची टॉप स्पीड, कुठे 130 ची टॉप स्पीड. मला चॅलेंज करतो का? एक लक्षात ठेव, घोड्यांच्या शर्यतीत जिंकणारा घोडा नसतो, त्यावर बसणारा जॉकी असतो. ए एक मिनिट हा, कोणाला काहीच प्रूफ करायची गरज नाहीये. दोघांकडे छान गाड्या आहेत. चॅलेंज ऍक्सेप्टेड. सफर है उम्र छोटी सी डगर है, एक कदम में लड़खड़ाया क्यों. सुन ले यारों की ये बातें, बीतेंगी सब गम की रातें, यारों से रूठा है साले क्यों. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे.